राज्यातील 6 वाईन उत्पादक कंपन्यांवर राज्य सरकार मेहरबान झालंय. या 6 वाईन कंपन्यांकडे उत्पादन शुल्काची 118 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती माफ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं तयार केलाय. विशेष म्हणजे कर थकबाकी माफ करण्याची राज्याच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असेल. पाहूया एक विशेष रिपोर्ट. राज्यातील 6 बड्या वाईन कंपन्यांकडे 118 कोटींची थकबाकी. थकबाकी माफ करण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली. राज्य आर्थिक संकटात असताना ही मेहरबानी का? राज्यात द्राक्षापासून वाईन तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं 2011 साली वाईन धोरण तयार केलं. 2004 साली वाईन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील द्राक्ष उत्पादन वाढावं, द्राक्ष उद्योगाला फायदा व्हावा म्हणून सरकारनं हे पाऊल उचललं होतं. मात्र बड्या वाईन कंपन्या बाहेरील देशातून कच्ची वाईन आयात करून इथं त्यावर प्रक्रिया करून विकत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. याचा राज्यातील द्राक्ष उत्पादकांना काहीच फायदा होत नव्हता. त्यामुळे 2006 साली राज्य सरकारनं कच्ची वाईन आयात करून त्यावर इथं प्रक्रिया करणाऱ्या वाईनला उत्पादन शुल्क माफीतून वगळलं. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2010 साली करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात कच्ची वाईन आयात करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन शुल्क भरले नसल्याचं सरकारच्या लक्षात आलं. 2011 पासून राज्य सरकारनं अशा वाईन कंपन्यांना नोटीस बजावणं सुरू केलं. ही उत्पादन शुल्क माफी मिळावी यासाठी वाईन कंपन्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र ही माफी द्यायला सरकार तयार नव्हतं. अचानक 28 मे 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माफीबाबत काय करायचे हे ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीचा अहवाल आल्यानंतर आता 6 बड्या वाईन उद्योगांकडे असलेली 118 कोटींची थकबाकी माफ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. थकबाकीदार वाईन कंपन्यांमध्ये नाशिकच्या सुला वाईन कंपनीकडे सर्वात जास्त थकबाकी आहे. बड्या वाईन कंपन्यांकडे थकलेल्या 118 कोटी रुपयांच्या कराला माफी द्यायला उत्पादन शुल्क आयुक्तांचा विरोध आहे. मात्र तरीही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याचं कारण पुढे करून राज्य सरकार या करमाफीच्या तयारीत आहे. एकीकडे राज्य आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार या वाईन उत्पादकांच्या भल्यासाठी ही करमाफी का देत आहे, त्यांच्यावर का मेहरबान होत आहे असा सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई.